नमस्कार मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याच जणांनी एम एस ऑफिसमध्ये बुक तयार केलेले असेल किंवा एम एस ऑफिसमध्ये रिसर्च पेपर तयार केलेला असेल. परंतु ह्या दोन्ही गोष्टी वापरताना आपल्याला लक्षात आलं असेल की बुकमध्ये टेबल ऑफ कंटेंट्स आणि रिसर्च पेपरमध्ये सायटेशन आणि रेफरन्स बुक वापरताना आपल्याला बऱ्याचदा मॅन्युअली हे ह्या गोष्टी टाईप कराव्या लागतात. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ह्या गोष्टी रेडीमेड टूल वापरून आपण कशा सहजासहजी आपण सोडू शकतो. तर मी माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मी डॉक्टर योगेश मुळे, डिपार्टमेंट ऑफ मॅथमॅटिक्स, कै रसिका महाविद्यालय, देवणी. आज आपल्यासमोर बुक आणि रिसर्च पेपरमध्ये टेबल ऑफ कंटेंट्स, सायटेशन, रेफरन्स आणि इंडेक्स हे कसे आपल्याला वापरता येईल हे आज आपण बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, माझ्यासमोर एम एस वर्ड ओपन आहे आणि ह्या एम एस वर्डमध्ये आपण बघणार की टेबल ऑफ कंटेंट कसे तयार करायचे, त्यानंतर आपण सायटेशन, रेफरन्सेस आणि शेवटी आपण इंडेक्स कसे तयार करायचे हे आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला एखादा रॉ मटेरियल लागणार आहे की जो डेटा मी कॉपी पेस्ट करून घेतो या याच्यामध्ये. तर हा एक माझ्याकडे रिसर्च पेपर आहे. तर आता आपल्याला सर्वात पहिले आपण टेबल ऑफ कंटेंट्स तयार करू. तर त्यासाठी मी ब्लँक स्पेस तयार करतो आणि तर सर्वात वर मी नाव देतो टेबल ऑफ कंटेंट्स. ओके, तर हा टेबल ऑफ कंटेंटसाठी मी स्पेस तयार केलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जे जे आपल्याला लेबल मेन आहेत त्याला सिलेक्ट करायचं. सिलेक्ट करून मेनूमध्ये रेफरन्सेस हा ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये पहिला जो आहे टेबल ऑफ कंटेंट्स ह्याच्यामध्ये जाऊन ॲड टेक्स्टवर क्लिक करायचं आणि लेवल 1 द्यायचं आहे. आता हे लेवल तुम्हाला तीन प्रकारचे दिलेले आहे, लेवल 1, लेवल 2, लेवल 3. तर ह्या लेवलमध्ये पहिली लेवल जी असेल त्याच्यामध्ये आपल्याला मेन कंटेंट असेल, जो सब कंटेंट असेल त्याला आपल्याला लेवल 2 द्यायचं आहे आणि सब कंटेंटचा सब कंटेंट असेल तर त्याला आपल्याला लेवल 3 द्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी आता लेबलिंग करून घेतो. हा सिलेक्ट केला मी, परत मी ह्याला लेवल 1 सिलेक्ट करतो. नेक्स्ट आहे आपला पॉईंट वाईज वन्स असाइनमेंट मेथड, ह्यालाही मी लेवल 1 देतो. ह्याच्यामध्ये आता सपोज मला सब पॉईंट घ्यायचा आहे तर मी प्रायोरिटी रूलला सिलेक्ट करतो आणि ह्याला आता मी काय करणार की लेवल 2 सिलेक्ट करणार आणि त्याच्यानंतर मग आहे माझ्याकडे ॲप्लिकेशन हा शेवटचा पॉईंट, ह्याला मी देणार लेवल 1. अशा प्रकारे हा शेवटचा पॉईंट आहे कन्क्लुजन, ह्याला मी देणार लेवल 1. ओके, तर अशा प्रकारे मी लेबलिंग करून घेतलेली आहे, सगळ्यांना लेवल अप्लाय केलेले आहे. आता पुन्हा आपल्याला टेबल ऑफ कंटेंट्समध्ये जायचं आहे आणि इन्सर्ट टेबल ऑफ कंटेंट्सवर क्लिक करायचं आहे आणि ओके म्हणायचं आहे. तर इथं आपल्याला जे जे पॉईंट्स आपण आत्तापर्यंत सिलेक्ट केले होते ते इथं येईल. बघा, रिवाईजमध्ये आपण सब कंटेंट तयार केला होता तर हा सब कंटेंटच्या फॉर्ममध्ये इथं आलेला आहे आणि ह्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर इथं ऑप्शन दाखवतो, कंट्रोल प्लस क्लिक जर आपण केलं तर हा त्या पेजवर नेऊन आपल्याला सोडू शकतो. तर हे आलं आपलं कन्क्लुजन. तर हा होता आपला टेबल ऑफ कंटेंट्स. आणि सपोज आपण एखादा मॅटर आपण पुन्हा ह्याच्यामध्ये जर ॲड केला आणि पुन्हा जर आपल्याला त्याचे पेज नंबर किंवा लेबलिंग आपल्याला जर चेंज करायची असेल तर आपल्याला पुन्हा काय करावं लागेल, जे जे आपण मॅटर ॲड केलेलं आहे पहिले तुम्ही त्याला फक्त लेवल सिलेक्ट करून घ्या, लेवल 1, लेवल 2, लेवल 3, ते सगळं दिल्यानंतर पुन्हा इथं आपल्याकडे ऑप्शन आहे अपडेट टेबलचा, ह्याच्यावर क्लिक करा. पुन्हा मग तिथं दोन ऑप्शन विचारतो, अपडेट पेज नंबर ओनली का अपडेट एंटायर टेबल, तर तुम्ही अपडेट एंटायर टेबल करून ओके करायचं आहे. मग जे काही फ्युचरमध्ये अजून जे काही तुम्ही चेंजेस केलेले आहे ते ऑटोमॅटिकली तिथं अपडेट होतील. तर
तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या तुमच्या टेबल ऑफ कंटेंट्सबद्दल. ह्याच्यानंतर बघणार आहेत आपण सायटेशन आणि रेफरन्सेस कसे द्याय रेफरन्सेस कसे द्यायचे. तर तुम्हाला दाखवायसाठी मी हे जे रेफरन्सेस आहे हे आता आपल्याला वापरावं लागणार आहे. त्याच्यासाठी मी ऑलरेडी कॉपी पेस्ट करून ठेवलेलं आहे, नंतर आपण हे डिलीट करू. तर पहिला रेफरन्स मी इथं कॉपी पेस्ट करतो आहे आणि परत आपल्याला मेन मेनूमध्ये रेफरन्सेसमध्ये जायचं आहे. आणि इथं दिलेलं आहे बघा, सायटेशन अँड बिब्लिओग्राफी. तर ह्याच्यामध्ये इन्सर्ट सायटेशनवर क्लिक करायचं, ॲड न्यू सोर्स. तर मग आता हे टाईप्स ऑफ सोर्समध्ये आहे, तुम्हाला कसं पाहिजे, बुकसाठी पाहिजे का आर्टिकलसाठी पाहिजे. तर आपल्याला जसं टाईप असेल त्याप्रमाणे आपण सिलेक्ट करून घेऊ. तर मी जर्नल आर्टिकल घेतो आहे मी. मग आता आपल्याला ऑथर, टायटल, जर्नल नेम, इयर, पेजेस अशा सगळे जी काही माहिती दिलेली आहे ती आपल्याला इथं टाकावी लागणार. तर मी इथं कॉपी पेस्ट करतो, तो जो आपण ऑप्शन कॉपी केला होता. तर हा इथून आपला जर्नल नेम आहे, मी तो पेस्ट करतो. जर्नलचं नाव आहे अप्लाइड मॅथमॅटिकल सायन्स, 2012 पब्लिश झाला होता हा पेपर. पेज नंबर काहीतरी टाकून देतो, 2304-23312. ओके, आणि ऑथरचं नाव आपण इथून आता कट पेस्ट करून घेऊ. बेस्ट, ओके. तर आता इथं मी ही सगळी माहिती कॉपी पेस्ट केलेली आहे आणि ह्याला मी ओके करणार. आता ओके केल्यानंतर आता हे जे आपण रेफरन्स टाकले होते हे आपण डिलीट करूया. मग अशा प्रकारे जेवढे काही आपले रेफरन्सेस असतील ते आपल्याला इन्सर्ट सायटेशनमध्ये जाऊन ॲड न्यू सोर्समध्ये जायचं आहे आणि ते ॲड करायचे, जेवढे आपल्याकडे रेफरन्सेस असतील तेवढे. त्याच्यानंतर मग आता आपल्याला काय करायचं, जिथं जिथं आपल्याला सायटेशन द्यायचं आहे, फॉर एक्झाम्पल आता ह्या मेथडमध्ये हा जो काही माझा अल्गोरिदम आहे इथं मला सपोज सायटेशन द्यायचं आहे, तर मी इथं जाणार आणि इथं वरच आलेलं आहे बशीर दादे. तर इथं मी क्लिक केल्यानंतर बघा हा सायटेशन आलेला आहे. आपल्याला ओळखू यासाठी मी त्याला सिलेक्ट करून कंट्रोल बी म्हणजे बोल्ड केलेलं आहे. मग आता हा अशा प्रकारचे आपण वेगवेगळे सायटेशन आपल्या पेपरमध्ये बुक्समध्ये द्यायचे आणि मग शेवटी आपल्याला बिब्लिओग्राफीमध्ये जायचं. तर इथं बिब्लिओग्राफीमध्ये परत आपल्याला ह्या सायटेशन आणि बिब्लिओग्राफीमध्ये जाऊन बिब्लिओग्राफीवर क्लिक करायचं आहे. आणि बिब्लिओग्राफी ह्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ही बिब्लिओग्राफी दिसेल. तर हे आपण जे टाकलं होतं सायटेशन आणि रेफरन्सेसमध्ये, तर इथं आपण रेफरन्सेस पण लिहू शकतो. ओके, तर हा आपला पहिला सायटेशन होता आणि रेफरन्सेस होता. तर अशा प्रकारे तुम्ही सायटेशन आणि रेफरन्सेससुद्धा वापरू शकता. आता आपल्याला शेवटचा पॉईंट बघायचा आहे, तो म्हणजे इंडेक्स कसा तयार करायचा. इंडेक्स म्हणजे जे काही मेन मेन शब्द असतील, सपोज आता माझ्या या पेपरमध्ये असाइनमेंट प्रॉब्लेम हा मेन पॉईंट आहे. तर मी असाइनमेंट प्रॉब्लेम जिथं हा वर्ड असेल त्याला मी सिलेक्ट करेल आणि तुम्हाला परत रेफरन्सेसमध्ये हा इंडेक्स नावाचा जो काही ऑप्शन आहे त्याच्यामध्ये जायचं, मार्क एंट्री करून घ्यायचं. मग मेन एंट्रीमध्ये नाव येईल असाइनमेंट प्रॉब्लेम आणि तुम्हाला काहीच करायचं नाही, फक्त मार्क ऑल करायचं आहे. त्याला मी क्लिक करणार ओके. त्याच्यानंतर मग मी दुसरा काहीतरी वर्ड घेतो, तो म्हणजे प्रायोरिटी रूल. ओके, ह्याला सिलेक्ट करून घेतो मी. पुन्हा मार्क एंट्रीमध्ये जायचं आहे आणि मार्क ऑल करायचं आहे, क्लोज. आणि सगळ्यात शेवटी यायचं आहे. सगळ्यात शेवटी आल्यानंतर पुन्हा इथं जायचं आहे इंडेक्स या ऑप्शनमध्ये. इथं आहे इन्सर्ट इंडेक्स, ह्याच्यावर क्लिक करायचं आहे. आणि इथं आपल्याला फॉर्मॅट्स दिलेले आहे, तुम्हाला कसा फॉर्मॅट पाहिजे त्याप्रकारे आपण फॅन्सी वगैरे घेऊन ओके करायचं आहे.
तर मी दोन वर्ड घेतले होते, असाइनमेंट प्रॉब्लेम आणि प्रायोरिटी रूल. आता हे जे काही क्यू वगैरे दिसत आहे तर ते मार्क आहे, तर तो आपण काढू शकतो. त्यासाठी आपल्याला होम मेनूवर क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये हा इथं जो काही क्यू आहे ह्याला क्लिक करायचा, म्हणजे हा मार्क निघून जाईल. बघा, असाइनमेंट प्रॉब्लेम हा पहिल्या आणि तिसऱ्या पेजवर आहे आणि प्रायोरिटी रूल हा तिसऱ्या पेजवर आहे. तर असे जे काही आहे ते आपण सिलेक्ट करून आपण यूज करू शकतो. नमस्कार, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला दिसतील. धन्यवाद.